यशस्वी घटना दुरुस्ती लागत नाही आणि आमचं म्हणणं हे उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मान्य केलं होतं आणि तसं आदेशात आलाय। आज हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या राज्य सरकारच्या वतीने सांगायला हवा होता की 102 च्या घटना दुरुस्तीचा मुद्दा वेगळा आहे कारण तो आम्हाला लागूच नाहीये, परंतु राज्य सरकारच्या वतीने 102 व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भातली चर्चा ही त्या ठिकाणी निघणं म्हणजे कुठेतरी आपल्या आरक्षणाला धोक्यात टाकण्यासारखं आहे। राज्य सरकार नेमकं काय करू इच्छिते आणि त्यानंतर अशोक चव्हाण साहेब यांचं म्हणणं ऐकल्यानंतर माझ्या बिलकुल लक्षात आलं की अशोक चव्हाण साहेबांना मराठा आरक्षणाच्या केसबद्दल काही देणं घेणं नाही आहे, या केसचं बरं हो का वाईट हो त्यांना केवळ केंद्र सरकारवर टीका करायची आहे, केंद्र सरकारला जबाबदार धरायचा आहे आणि तो अजेंडा ठरवून त्या ठिकाणी ते बोलतायत। खरं म्हणजे आज पूर्ण केसमध्ये केंद्र सरकारकडनं अटर्नी जनरल यांनी एवढंच सांगितलं की मला जी नोटीस निघाली आहे ती EWS करता निघाली आहे आणि 102 व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात त्याचं जे इम्प्लिकेशन आहे ते सर्व राज्यांवर मिळून आहे, त्यामुळे सगळ्या राज्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। महाराष्ट्राची भूमिका देखील सगळ्या राज्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे हीच होती, त्यामुळे जाणीवपूर्वक आपलं अपयश लपवण्याकरता या ठिकाणी एकतर राज्यांनी संदिग्ध भूमिका मांडायची, जे हायकोर्टाने आपल्या पत्री दिलाय ते त्या ठिकाणी न मांडता त्या ठिकाणी संदिग्ध भूमिका मांडायची आणि केंद्र सरकारवर खापर फोडायचं, नेमकं अशोकराव चव्हाणांना काय करायचं आहे हा माझ्यासमोर प्रश्न आहे, त्यांचीच भूमिका आता संदिग्ध आहे। आरक्षणाच्या विषयावर सुद्धा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेचे आसूड ओढले आहेत। संदिग्ध अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे आणि प्रामुख्याने अशोक चव्हाण की जे मराठा आरक्षण विषयक समन्वय समितीचे प्रमुख आहेत, मंत्रिमंडळाचा जो गट आहे त्याचे प्रमुख आहेत, त्यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली आहे। अर्थसंकल्पाचा बद्दल बोलायचं तर राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना पेट्रोल डिझेल यावर जो राज्य सरकारचा कर आहे त्यात कोणत्याही प्रकारची सवलत ही अर्थमंत्र्यांनी दिलेली नाही। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।